विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं एज्युकेशनल इन्फो सर्कल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून 11वी सायन्सचे व्हिडिओ लेक्चर्स असतील त्याच्यामध्ये फिजिक्स या विषयाचे मॅक्सिमम व्हिडिओ लेक्चर्स आपण ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले आहेत। त्याचबरोबर आपण टेक्निकल कोर्सेसच्या ॲडमिशन प्रोसेसबद्दलची सुद्धा माहिती या आपल्या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो। आजचाही व्हिडिओ त्यासंबंधीचा आहे, कारण शैक्षणिक वर्ष 2022-23 या प्रवेश प्रक्रियेसाठी ग्रॅज्युएशनचे जे काही कोर्सेस आहेत, डिप्लोमाचे जे काही कोर्सेस आहेत किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचे जे काही कोर्सेस आहेत, त्या कोर्सेससाठी लागणारी जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याबद्दलचं एक पहिलंच नोटिफिकेशन DTEकडून आलेलं आहे। तर त्या नोटिफिकेशनची माहिती तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। नोटिफिकेशन हे डॉक्युमेंट संदर्भात आहे। अजून कुठलीही प्रवेश प्रक्रिया, कुठलीही ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली नाही, कारण अजून काही CET एक्झाम्स बाकी आहेत। त्या एक्झाम झाल्यानंतर त्याचे रिझल्ट्स डिक्लेअर होतील आणि रिझल्ट्स डिक्लेअर झाल्यानंतर ह्या सगळ्या ॲडमिशनच्या प्रोसेस सुरू होतील। खरं तर टेक्निकल कोर्सेसमध्ये इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, आर्किटेक्चर असेल, सर्फेस कोटिंग टेक्नॉलॉजी असेल किंवा हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी असेल, MBA, MCA अशा कोर्सेसचा समावेश होतो। यामध्ये ही जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती पूर्णपणे DTE मार्फत राबवली जाते आणि ती ऑनलाईन पद्धतीनं होत असते दरवर्षी। याही वर्षी ती ऑनलाईन पद्धतीनंच होणार, त्यामुळं त्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना कुठले कुठले डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत त्याबद्दलचं हे नोटिफिकेशन आहे। मी 1 by 1 डॉक्युमेंट्स तुम्हाला दाखवेन, ते एक्सप्लेन करेन। तुम्हाला जर आत्ता वेळ असेल तर तुम्ही ती डॉक्युमेंट्स लवकरात लवकर सेतू कार्यालय असेल किंवा महा ई सेवा केंद्र असेल यामधून ती कलेक्ट करावीत। कारण असं आहे की जेव्हा ॲडमिशन प्रोसेस सुरू होते तेव्हा ही डॉक्युमेंट्स घेण्यासाठी थोडीशी विद्यार्थ्यांची गर्दी जास्त होते, त्यामुळं तिथं तुमची गैरसोय होऊ नये या अनुषंगानं तुम्ही ही डॉक्युमेंट्स आत्तापासूनच काढायला सुरुवात करावी असं सुद्धा एक माझं म्हणणं आहे। किंवा याबद्दलची सुद्धा एक बातमी थोड्याच दिवसापूर्वी पेपरमध्ये आलेली होती की विद्यार्थ्यांनी सेतू केंद्र असेल किंवा महाई सेवा केंद्र असेल या ठिकाणी लवकरात लवकर अर्ज करावेत, जेणेकरून भविष्यामध्ये गर्दी टाळण्यासाठी आणि गर्दीमध्ये होणारी गैरसोय टाळण्यासाठी ह्या प्रोसेसचा विद्यार्थ्यांनी उपयोग करावा आणि लवकरात लवकर आपली ओरिजिनल डॉक्युमेंट्स काढून घ्यावीत। तर आता ती ओरिजिनल डॉक्युमेंट्स कुठली असतील आणि ती कॅटेगरी वाईज कशा आहेत याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला तर त्या नोटिफिकेशनचं पहिल्यांदा आपण बघूया की ते नोटिफिकेशन काय आहे आणि कुठल्या प्रकारची डॉक्युमेंट्स त्या नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहेत। चला तर शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे। सगळ्यात पहिल्यांदा जात प्रमाणपत्र अर्थातच कास्ट सर्टिफिकेट। महाराष्ट्रातील सक्षम प्राधिकारी यांनी विविध प्रपत्रात निर्गमित केलेले म्हणजे ऑथराइज्ड सर्टिफिकेट असावं हे जात प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट। त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी, हे सुद्धा एक ऑथराइज्ड सर्टिफिकेट आहे, ते रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी ते गरजेचं आहे। त्याचबरोबर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, हे सुद्धा एक उत्पन्नाशी संबंधित कागदपत्र आहे। दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत ते वैध असावं। त्याच्यानंतर अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल सर्टिफिकेट, प्रवेश नियमावलीत नमूद केलेल्या प्रकरणी आवश्यकतेनुसार म्हणजे नियमानुसार हे सुद्धा प्रमाणपत्र विद्यार्थ्यांनी सेतू कार्यालय असेल किंवा महा ई सेवा केंद्र असेल त्याच्यामधून काढून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर उत्पन्नाचे प्रमाणपत्र म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट, कारण हे काही योजना आहेत म्हणजे की TFWS सारखी एक योजना आहे, ट्यूशन फी वेवर स्कीम, तर अशा काही योजना आहेत त्याच्यासाठी हे इन्कम सर्टिफिकेट गरजेचं असतं। त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणजेच EWS हे सुद्धा एक डॉक्युमेंट सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते सुद्धा विद्यार्थ्यांनी आपल्या पात्रतेनुसार काढून घ्यावं। त्याच्यानंतर अपंगत्वाचे प्रमाणपत्र म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी, हे सुद्धा प्रमाणपत्र जर विद्यार्थी अपंग असेल किंवा त्याच्याशी संबंधित जर असेल तर हे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना काढून घ्यावं। त्याचबरोबर डिफेन्स म्हणजे सैन्य दलातील संवर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी, म्हणजे डिफेन्समध्ये ज्यांचे पालक होते त्या विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा एक डिफेन्स सर्टिफिकेट आहे, तर ते जे पात्र विद्यार्थी असतील त्यांनी हे सर्टिफिकेट काढून घेणं आवश्यक आहे। त्याचबरोबर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्यासाठी म्हणजेच मायनॉरिटीचं सुद्धा सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस जास्त उपयोगाचं पडू शकतं। त्याच्यानंतर मग आधार कार्ड हे सगळ्या विद्यार्थ्यांचं असतं, त्याचबरोबर एक नॅशनलाइज बँक खातं असेल, त्याचबरोबर आधार कार्ड त्या बँकेला संलग्न असावं, लिंक असावं,
तर अशा पद्धतीची ही काही डॉक्युमेंट्स आहेत. ही डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांनी आत्तापासून जर काढायला सुरुवात केली तर ॲडमिशन प्रोसेसला ह्या सगळ्या डॉक्युमेंट्सचा उपयोग चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. तर ही होती नोटिफिकेशनप्रमाणे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, म्हणजे टेक्निकल कोर्सेसच्या ॲडमिशन प्रोसेससाठी लागणारी ही सगळी डॉक्युमेंट्स होती. त्यामुळे तुम्ही ही लवकरात लवकर डॉक्युमेंट्स काढून ठेवा, भविष्यात तुम्हाला ही डॉक्युमेंट्स काढण्यासाठी कुठलाही त्रास होऊ नये. या दृष्टीनं ही डॉक्युमेंट्स तुम्ही जर आत्ताच काढली तर तुमची भविष्यातली गैरसोय जी आहे ती टाळता येईल आणि तुम्हाला एक व्यवस्थितरित्या ॲडमिशन प्रोसेसला सामोरं जाता येईल. त्यामुळे ह्या डॉक्युमेंट्सचा तुम्ही लवकरात लवकर विचार करा आणि तुमच्या कॅटेगरीवाईज ही डॉक्युमेंट्स आत्तापासूनच तुमच्याजवळ काढून ठेवा, जेणेकरून या डॉक्युमेंट्सचा उपयोग तुम्हाला भविष्यामध्ये ॲडमिशन प्रोसेससाठी होणार आहे. तर अशाच काही इन्फॉर्मेशनसहित आपण पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. टेक्निकल कोर्सेस रिलेटेड ॲडमिशन प्रोसेसची माहिती मी जास्तीत जास्त आपल्या ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करीन. जर तुम्हाला काही ॲडमिशन प्रोसेस रिलेटेड काही क्वेरीज असतील, काही शंका असतील, तर तुम्ही मला कॉन्टॅक्टही करू शकता, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. ही लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. हा व्हिडिओ जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपली एज्युकेशनल इन्फॉर्मेशन जी आहे मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल आणि तुम्हाला त्या इन्फॉर्मेशनचा उपयोग होईल. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.